नाशिक मधील शेतकऱ्यांनी अखेर संप मागे घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून संवाद साधत शिष्टमंडळाला आश्वासन मिळालेलं आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 3 महिन्यांचा अवधी दिला गेलाय. दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची जबाबदारी घेतलेली आहे. नाशिक मधली ही बातमी. नाशिक मधल्या शेतकऱ्यांनी अखेर आपला संप मागे घेतलाय. मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून संवाद साधलाय आणि त्यामुळे तिथे शिष्टमंडळाला आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आलाय. महेश महाले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. महेश, 5 बैठकांनंतर 6वी बैठक यशस्वी ठरली अखेर. शेतकऱ्यांनी संप मागे घेतलाय, नेमकं काय आश्वासन मिळालं? अगदी खरंय तृप्ती. खरं तर गेल्या 8 दिवसांपासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा बिराड मोर्चा हा सुरू होता. माकप आणि किसान सभेतर्फे हा मोर्चा काढण्यात आलेला होता शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी. खरं तर हे शेतकरी रात्र आणि दिवस गेले 8 दिवस हे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठाण मांडून होते. प्रशासनासोबत वेळोवेळी बैठका देखील झालेल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील बैठक झालेली होती. पालकमंत्री यांच्यासोबत देखील बैठक झाल्या होत्या. तब्बल 5 बैठका झालेल्या होत्या. मात्र या 5 बैठकींमध्ये कुठलाही तोडगा निघालेला नव्हता. सर्व बैठकी ज्या आहेत त्या निष्फळ ठरलेल्या आहेत. तर आज अखेर 6वी बैठक ही पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्या शिष्टतेला खरं तर यश आल्याचं बघायला मिळतंय. शेतकऱ्यांनी आपला जो संप आहे, आपलं जे आंदोलन आहे ते मागे घेतलेलं आहे. 8 दिवसानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलेलं आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत फोनवरून संवाद करून दिलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जे मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी आमदार JP गावित आहेत त्यांच्यासोबत फोनवरून संवाद साधलेला आहे. त्यांना 3 महिन्यामध्ये तुम्ही दिलेल्या मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे, त्याची 3 महिन्यामध्ये आम्ही अंमलबजावणी करू असं आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी JP गावित यांना दिले. यानंतर खरं तर शिष्टमंडळाने आपल्या आपसामध्ये बैठक घेऊन निर्णय घेतला आणि हा जो संप आहे, हे जे आंदोलन आहे, हा मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. एकूणच पालकमंत्री दादा भुसे यांच्या शिष्टतेला यश आलं आणि 8 दिवसानंतर शेतकऱ्यांनी जे आपलं जे आंदोलन आहे ते आता मागे घेतलेलं आहे. अखेर 6व्या बैठकीमध्ये आंदोलनावरती यशस्वी तोडगा निघाला असं म्हणावं लागेल. महेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.